पद्मजा जैन रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील नमस्कार पद्मजा जैन रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण रवा आणि नारळ यांची बर्फी बनवणार आहोत तर येथे बघू शकता खूप मस्त आणि मौसूद अशी बर्फी तयार झालेली आहे चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया बर्फी बनवण्यासाठी मी येथे एक वाटी ओला नारळ किसून घेतला आहे आणि नारळाची मी काळीपाट काढून घेतली होती त्यानंतर छोट्या किसनेनी किसून घेतला आहे एक वाटी बारीक रवा हा कच्चाच रवा आहे आणि पाऊन वाटी साखर घेतली आहे एक वाटी नारळ आणि एक वाटी रव्याला पाऊन वाटी साखर घेतली आहे बर्फी बनवण्यासाठी आपल्याला दूध लागेल तूप इथे बदामाचे काप मी करून घेतले आहे आणि विलायची पावडर तर सर्वात आधी आपण कढईमध्ये तूप घालून घेऊयात आणि बारीक गॅसच ठेवायचा आहे आपल्याला तूप छान मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण रवा घालून घेऊयात आणि रवा आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचा जा आहे जास्त पण भाजायचा जा नाही आहे फक्त गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे तर इथे बघू शकता रवा आता छान भाजून झालेला आहे त्यामध्ये आता आपण ओल्या नारळाचा किस घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा पाच ते दहा मिनिटे आपल्याला नारळ टाकल्यानंतर छान भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये तर आता इथे नारळ टाकल्यानंतरही आपण दहा मिनिटे छान भाजून घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा कप दूध घालत आहे दूध टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यामध्ये आता साखर घालत आहे तर साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे जास्तही घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अजून अर्धा कप दूध येथे घालत आहे आणि विलायची पावडर घालूयात व्यवस्थित मिक्स करून घेऊ पुन्हा एकदा आणि पाच मिनटातच हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते सतत हलवत राहायचे आहे इथे बघू शकता मिश्रण आपले आता घट्ट झालेले आहे तर अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला बर्फीसाठी हवी आहे बिलकुल खाली पडत नाहीये म्हणजे आता मिश्रण आपल्या बर्फीसाठी तयार झाले आहे तर आपण गॅस बंद करून घेऊयात आणि ताटाला तूप लावून घेऊ आता हे गरम मिश्रण आपण ताटामध्ये ओतून घेऊयात तर खूप चटपट होणारी बर्फी आहे ही येणाऱ्या नारळी पौर्णिमेला तुम्ही नक्की बनवा खूप सोपी आहे करायला आणि खायलाही अगदी छान लागते आणि वृद्धांनाही अगदी चावण्यासाठी एकदम मौसूद तयार होते तर नक्की बनवा वाटीला तूप लावून आपण व्यवस्थित थापून घेऊयात आणि आता येथे बघू शकता तुम्ही मिश्रण आपण छान थापून घेतलेले आहे वाटीने तर त्यावर आपण ड्रायफ्रूट्सने डेकोरेट करून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिस्त्याचे किंवा काजूचे कापही वापरू शकता येथे मी फक्त बदामाचा वापर केला आहे वाटीने थोडेसे प्रेस करून घेऊयात आणि अर्ध्या तासासाठी हे मिश्रण आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर आपल्याला वड्या पाडायच्या आहेत आता इथे मिश्रण थंड झालेले आहे तर आपण आता वड्या पाडून घेऊयात छोट्या मोठ्या आकाराच्या तुम्ही कशाही करू शकता तर ही रवा आणि नारळ बर्फी तुम्ही येणाऱ्या नारळी पौर्णिमेला नक्की बनवा आणि तुम्हाला माझी जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि पद्मजा जैन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग